हे बगा त्या पाण्यामुळं भेगा पडलेलं आहे. पाणी नसल्यामुळं पाण्याचं दुर्भिक्ष या ठिकाणी असल्यामुळं जमिनीला भेगा पडलेल्या पाणी जर असतं तर अशा स्वरूपाच्या भेगा या ठिकाणी जमिनीला पडलेल्या नसत्या. पाणी नसल्यामुळं जमिनीला अशा स्वरूपाच्या भेगा पडलेल्या त्याला अवशन असंही म्हणता येईल. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोंढोरी या शाळेची सर्व विद्यार्थी गावापासून जवळच असलेल्या कयाधू नदीच्या काठावरती कयाधू नदीचा इतिहास जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. सध्या जानेवारी महिन्याची 2 तारीख आहे आणि नदीचं पात्र पूर्णपणे रिकामं झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या काही वर्षभरामध्ये पर्जन्याच्या विचलनामुळे अतिवृष्टी अनावृष्टी अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या आपल्याला भेडसावत आहे. त्याचप्रमाणे दुष्काळ महापूर अवर्षण ह्या समस्येमुळं जमिनीला भेगा पडणं पाणी कमी प्रमाणात मिळणं अशा समस्या आपल्याला भेडसावत आहेत. ह्या झाल्या नैसर्गिक समस्या पण याच्यासोबतच आपल्याला जे काही नागरीकरण असते औद्योगिकरण असते याच्यामुळं नदीचं जे पात्र आहे त्या पात्रामध्ये प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. त्यामुळं आपले जे काही सोबतचे शेजारी असतात त्या शेजाऱ्यांच्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होत आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे आपल्या घरी काय असतं प्लास्टिक असतं त्या प्लास्टिकमुळं आणि त्याचप्रमाणे आपला जे घरचा केरकचरा असतो ते केरकचरा आपल्या घरचं जे घाणेरडं पाणी असतं ते आपण कुठं आणून सोडतो नदीमध्ये आणून सोडतो. त्यामुळे नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ होतो आणि नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्यामुळं ते पाणी आपण आपल्या शेतीच्या उपयोगाला आणतो आपल्या पिण्यासाठी वापरत असतो पण त्याच्यामुळं आपले आरोग्य आणि आपल्या सोबतच्या सर्वांचं आरोग्य एक प्रकारचं धोक्यात आलेलं आहे. त्यामुळंच आज आपण ही जी नदी आहे की नाही ही नदी प्रदूषणविरहित कशी करता येईल या नदीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे उपयोग आहेत ते उपयोग आपल्या सर्व बांधवांना कसे समजून सांगता येईल याच्या संदर्भातच आज आपण ही अशा स्वरूपाची यापैकी कोण सांगू शकेल की नदीचं पाणी घाण कशामुळे होतं. हा सर आपण आहे ना घरचा घाणेरड कचरा प्लास्टिक ते घेऊन टाकतो त्याच्यामुळे घाणेरड होते. डबल आपण घरचा झाडतो पुसतो कचरा हे करतो आपण ते तिकडे टाकायच्या बीजा आपण हे करतो नदीमध्ये टाकतो म्हणून आपल्याला एक काम करू घरी आपल्याला प्लास्टिकची बॉटल होती त्याच्यामध्ये सगळा कचरा भरून टाकायचा नदीमध्ये टाकायचा नाही म्हणून घरच करून तरी एका जागेमध्ये ठेवून द्यायचा मग कोण टाकायचा. बर तसं जल प्रदूषण असतं नदीचं पाण्याचं प्रदूषण कशामुळे होतंय तर आता सांगितलं ज्ञानेशनं की आपण वेगवेगळ्या यज्ञेशनं सांगितलंय की वेगवेगळ्या स्वरूपाचा कचरा आपण नदीमध्ये आणून टाकतो. आपल्या घरी पूजा होते त्या पूजा झाल्याच्यानंतर त्या पूजेचं काय असतंय फुलं वगैरे पानं असतात ते कोठे आणून टाकतो आपण नदीमध्ये आणून टाकतो त्यामुळं नदीचं काय होत असतंय प्रदूषण होत असते. नदीचं पाणी स्वच्छ राहण्यासाठी काय काय करता येईल उपाययोजना कोणी सांगू शकेल का. तर कचरा टाकायचा नाही प्लास्टिक टाकायचं नाही ते आपण ते पूजा करतो त्याचे फुलं
पान काहीच नाही टाकायचे, आपण ते बोर आणतो पूजेला, ते हे वाण म्हणून ते बी टाकायचे नाही. गुड. नदीला वाचवण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील बर? नदी वाचवायची असेल तर काय करता येईल, कोणाला सांगता येईल? हा सांग बरं. सर बंधारा बांधायला, बंधारा बांधावा लागेल की नाही? छान. नदीचं पाणी खान का होत? त्याच्यामुळे नदीमध्ये जातात म्हणून नदीचं पाणी घाण होते.